महाराष्ट्र सरकार के आदेश के बाद आखिर कोविड नियमों के साथ आज थाने में स्कूल शुरू हो गए। इस अवसर पर भाजपा विधायक व पूर्व शिक्षा मंत्री आशीष सेलार थाने के मोह विद्यालय के छात्रों से बातचीत की और सभी से कोरोना के नियमों का पालन करने का अपील किया, ताकि कोरोना को हराया जा सके और बच्चों के पढ़ाई पर पड़ रहे असर को खत्म किया जा सके। अर्थाने शिक्षण क्षेत्र सगळी जी मंडळी आहेत, प्राचार्य असो, उपप्राचार्य असो, शिक्षक असो, शिक्षिका असो, सुपरवायझर असो, अगदी हेल्पिंग हँड करणारे आमचे सगळे साथी असोत, अगदी त्या ठिकाणचा वॉचमन असो आणि मग विद्यार्थी आणि पालक, ह्या सगळ्यांनासुद्धा शाळा सुरू झाल्याचा आनंद आहे। आणि स्वाभाविक आहे, हा आनंद ज्यावेळेला होतो त्यावेळेला आपण सगळे उत्साहात असतो। आजचा दिवस हा सगळ्यात अर्थाने शैक्षणिक व्यवस्थेच्या परिवाराला आनंदाचा दिवस आहे, पण या वेळेला आनंदाबरोबर काही कर्तव्यसुद्धा काटेकोरपणे करावी लागणार आहेत आणि ती प्रत्येक विद्यालयाला करावी लागणार आहे। महाविद्यालय ठाण्याला मी स्वतः भेट दिली, आमचे अध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संदीप लेले, सगळेच आमचे सहकारी दोघं तिघं इथे आलो आम्ही। मला आनंद या गोष्टीचा आहे की महाविद्यालय असो यांनी या सगळ्याची काटेकोरपणे अशी सगळी व्यवस्था केली आहे। पण अजूनही माझी विनंती राहील राज्य सरकारला की आपल्या राज्यातील छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी शाळेतील या विद्यार्थ्यांना या कोरोनारूपी राक्षसापासून दूर ठेवण्यासाठी शाळेच्या प्रांगणामध्ये, आणि स्वाभाविक आहे शाळेनंतर ते घरी गेल्यानंतर सुद्धा, त्याला त्या कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी काय काय ज्या गोष्टी करायला लागतील त्या गोष्टींवरचं नीट स्टॉक चेकिंग ये आपल्या सगळ्यांना मिळून करावं लागेल। आज के लिए बस इतना ही, फिर मिलेंगे जल्द ही हम नई खबर के साथ। और आप बाकी खबरों से अपडेट रहने के लिए जेजेवी न्यूज के मोबाइल एप्लीकेशन को डाउनलोड करें, जेजेवी न्यूज के यूट्यूब चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकॉन दबाएं और जेजेवी न्यूज के फेसबुक को फॉलो करें, ताकि आपको मिल सके सारी खबरों का अपडेट।